नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. हा जो प्रश्न आहे ना, तो बऱ्याच वेळेला विचारला जातो, किंवा अशा कमेंट येतात की ताई घरामध्ये देवदेव करू देत नाहीत, देवाचा फोटो ठेवू देत नाहीत. स्पेसिफिक म्हणजे स्वामींचा फोटो असेल, दत्त महाराजांचा फोटो असेल, असे फोटो ठेवू शक देव फोटो ठेवू देत नाहीत, किंवा मूर्ती आणून देत नाहीत. आमच्याजवळ ग्रंथ नाही आहे, आमच्याजवळ माळ नाही आहे, पण आम्हाला सेवा करायची आहे. आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, सेवा करायची आहे. मग सेवा कशी करावी? तर बघा, या व्हिडिओमध्ये हेच मी तुम्हाला सांगणार आहे. तो सेवा करण्याचा मार्ग सांगणार आहे, आणि अशी साधी व सोपी सेवा सांगणार आहे की जी केल्याने तुमच्या इच्छासुद्धा पूर्ण होतील, तुमच्या घरातील जे लोक आहेत त्यांचं मत परिवर्तनसुद्धा होईल, सर्वांना सद्बुद्धीसुद्धा मिळेल, जे काही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्रास आहेत ते सुद्धा दूर होतील, आणि सेवेचे तुम्हाला अनुभव सुद्धा येतील. एकंदरीतच काय, सगळीकडून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट जो आहे तो बघायला मिळेल, आणि तोही कशा परिस्थितीमध्ये बघायला मिळेल? तुमच्याकडे माळ नाही आहे, तुमच्याकडे ग्रंथ नाही आहेत, तुमच्याकडे कोणतेही पुस्तक नाही आहेत. मग अशा वेळेला आता सांगणार आहे ती सेवा करून तुम्हाला हे सगळे अनुभव मिळणार आहेत. सगळ्यात अगोदर काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या डोक्यातून काढून टाकायच्या आहेत. त्या म्हणजे की समोरच्याने एक सेवा केली, तीच सेवा मी केली तर मला अनुभव येणार, हा एक प्रश्न काढून टाकायचा आहे. असं अजिबात नाही. मला ज्या सेवेने अनुभव आला त्याच सेवेने तुम्हाला अनुभव येईल असं काहीही नाही. आता बघा, ताप तुम्हाला, मला किंवा जगातील सर्वांना, ताप हा जो आहे तो प्रकार सर्वांनाच येतो, पण मला जी गोळी सूट होते, मला जे मेडिसिन सूट होतात तेच तुम्हाला होतात का? मला जे सूट होतात ते 100, 200, 1000 लोकांना होत असतील, पण सर्वांनाच होतात का? नाही. किंवा जे 500 लोकांना सूट होतं ते मला सूट होईलच का? असं अजिबात नाही. त्याच्यामुळे समोरच्याला एखाद्या सेवेने अनुभव आला म्हणून तीच सेवा मला करायची आहे आणि त्याच सेवेने मलाही अनुभव येईल असं नाही. हा जो हट्ट आहे, हा जो तुमचा गैरसमज आहे ना मनातला, तो काढून टाका. दुसरी गोष्ट म्हणजे, मी व्हिडिओमध्ये असं बघितलेलं आहे किंवा मी असं ऐकलेलं आहे की ही सेवा अशीच करायची आहे, आणि मग यातील एखादी गोष्ट माझ्याकडे नाही आहे, मग मी ती सेवाच करायची नाही, आणि ती गोष्ट माझ्याकडे नसेल, आणि समजा मी ती अमुक सेवा केली तर ती मी केलेली सेवाच चुकीची आहे, आणि समोर मी व्हिडिओत बघितलेली आहे, किंवा माझंच धरा, मी सांगितलेली आहे ती सेवा बरोबर आणि तुम्ही केलेली सेवा चुकीची, असं अजिबात नाही. सेवा, भक्ती ही कधीच कोणाची बघून केली जात नाही. आपल्या भावना देवापर्यंत पोचवणं, आपली भक्ती करणं, हे प्रत्येकाचं आपापली एक पद्धत असते. मी जशी करते तशीच तुम्ही करावी, आणि तशीच तुम्ही केली तर तुम्हाला अनुभव येईल, किंवा मी ज्या पद्धतीने करते ते बरोबर आणि तुम्ही ज्या पद्धतीने करता ते चुकीचं असं मुळीच नाही. प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते, प्रत्येकाची पूजा व्रतवैकल्य करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते, मांडणी थोडीफार इकडे तिकडे असू शकते, आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुळामध्ये पूर्वीपासून ज्या पद्धतीने केलं जातं त्या रूढी परंपरेने करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, आणि त्या आपल्या रूढी परंपरा तुम्ही जोपासा, त्या पुढे न्या, त्या पुढे चालवा, हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने सेवा करताय ती पद्धत योग्य आहे, ती पद्धत चुकीची नाहीये, कारण ती तुमची पद्धत आहे, तुमच्या भावना देवापर्यंत परमेश्वरापर्यंत पोचवण्याची, आणि मी ज्या पद्धतीने करते ती माझी पद्धत आहे, माझ्या भावना देवापर्यंत पोचवण्याची. त्याच्यामुळे हा पण गैरसमज जो आहे तो काढून टाका, कारण मी हे जे दोन आत्ता सांगितल्या ना गोष्टी, ह्या गोष्टी बऱ्याच वेळेला आपल्या डोक्यामध्ये असतात, आणि मग आपलं काय असतं की नाही, मला अशाच पद्धतीने करायचं तरच मला अनुभव येणार, आणि मग तुम्ही या दोन गोष्टीमध्ये अडकून बसता, आणि मग तुमचे वर्षानुवर्ष सेवेमध्ये निघून जातात, आणि तुम्हाला अनुभव येत नाही. मग तुम्ही म्हणता की मला अनुभवच आला नाही. मग तुमचं काय होतं की अरे माझ्याकडे माळच नाही, मग माझ्याकडे हेच नाही, मग मला अनुभव येणार नाही, मग मी सेवा कशी करू? का येणार नाही तुम्हाला अनुभव? भले तुमच्याकडे आज ग्रंथ नाहीये, भले तुमच्याकडे आज फोटो नाहीये, पण तुमच्याकडे तुमचं मन तर आहे, तुमच्या भावनात तर आहेत, तुमच्या हृदयामध्ये महाराज तर आहेत, तुमच्या मोबाईलमध्ये महाराजांचा फोटो तर आहे. करायचं म्हटल्यानंतर आपण कसंही करू शकतो. आता माळ नाहीये, ग्रंथ नाहीये, कोणतंच पुस्तक नाहीये,
घरामध्ये जिथे कुठे एक रूम असू द्या, त्या रूममध्ये कुठेतरी आसन घेऊन बसा, अंथरून पांघरून सोडून. घरामध्ये नाही करू देत, तुमची गच्ची असेल, कुठे असेल, तुमच्या हॉलमध्ये नाही जमत, देवघरासमोर नाही जमत, तुमच्या बेडरूममध्ये दार लावून बसा. दिवसभर सासूबाई समोर करू देत नाही, घरातले घरचे करू देत नाही, रात्री झोपायच्या वेळेस करा. म्हणजे मार्ग त्यातून काढा, परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचा काहीतरी मार्ग काढा. याच्यामध्ये तुम्ही अडून बसू नका की ही असंच याच वेळेला केलं पाहिजे, ते तसंच केलं पाहिजे, याची मांडणी अशीच आहे, याला ग्रंथच हवा, त्याला पुस्तकच हवं. हो, या गोष्टी लागतात, पण तुमच्याकडे त्या आत्ता नाही आहेत. तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचायचं आहे आणि माझ्याकडे नाही आहेत, माझ्याकडे नाही आहेत म्हणून तुम्ही परमेश्वरापासून दूर जाताय. तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाताय का? नाही, तुम्ही परमेश्वरापासून दूर राहताय. आणि मला काय आहे माझी भावना की तुम्हाला त्या परमेश्वरापर्यंत नेऊन पोचवायचं. म्हणजे ते महाराज, ते स्वामी तुमची परिस्थिती अशी बदलतील, तुमच्या घरच्यांना सद्बुद्धी देतील की ते स्वतः तुम्हाला महाराजांचा फोटो आणून देतील, ते स्वतः सगळे ग्रंथ, पोथ्या, माळ तुम्हाला आणून देतील. पण ते मत परिवर्तन त्यांचं होण्यासाठी, त्यांना सद्बुद्धीची प्राप्ती होण्यासाठी सध्याला जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये तर तुम्हाला सेवा करावी लागेल, त्या परिस्थितीमध्ये तर तुम्हाला महाराजांपर्यंत तुमच्या भावना तुम्हाला पोचवाव्या लागतील. मग त्या कशा पोचवायच्या? तर त्या नामस्मरणातून पोचवायच्या. नामस्मरणासाठी कशाचीही आवश्यकता नाही. कुठेही तुम्ही आसन घ्या, शांत जागी बसा, डोळे बंद करा, डोळ्यांसमोर स्वामींचा चेहरा आणा, महाराजांना डोळ्यासमोर तुम्ही बसवा आणि त्यांच्याकडे बघत बघत डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त, श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा तुम्ही जप करा. किंवा तुम्ही ज्याही देवाला मानता, ज्याही गुरूंना मानता, त्यांचा तुम्ही जप करा, कंटिन्युटीमध्ये करा, खंड न पाडता. ज्या पद्धतीने आपल्याकडे ग्रंथ असतो तेव्हा आपण पारायण करतो, एक दिवस सुद्धा आपण खंड पाडत नाही, आपण संकल्पयुक्त पारायण करतो, एक दिवस सुद्धा खंड पाडत नाही, त्या पद्धतीने भले तुमच्याकडे फोटो नाही, माळ नाही, ग्रंथ नाही, काही नाही, पण तुम्ही फक्त नामस्मरण करताय ना, ते मनापासून करा. त्याच्यामध्ये खंड पाडू नका, वेळ एक ठेवा, जागा तीच ठेवा आणि मनोभावे तुम्ही टायमिंग लावा. तुम्हाला जर टायमिंगनुसार करायचं असेल तर 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा मिनटाचा अलार्म लावा फोनमध्ये, तेवढा वेळ करा. आणि बाकी ते टायमिंगसुद्धा लावायची गरज नाही. जेवढा वेळ तुमचं मन एकाग्र राहतं, तुमच्या डोळ्यासमोर स्वामी साक्षात तुमच्या डोळ्यासमोर जोपर्यंत आहे, तुमचं मन जोपर्यंत विचलित होत नाही, तोपर्यंत तुम्ही नामस्मरण करत राहा. दररोज या पद्धतीने करा. आणि सेवेला बसण्यापूर्वी महाराजांना तुमची जी काही व्यथा आहे, तुमची जी परिस्थिती आहे ती सांगा. तुमचं साकडं, तुमचं गाराणं महाराजांपर्यंत मांडा. सेवा झाल्यानंतर पण महाराजांना तुम्ही प्रार्थना करा की अशा अशा परिस्थिती आहे म्हणून मी अशी सेवा केली आणि महाराज मला मनोभावे तुम्हाला साक्षात मला या घरामध्ये स्थान द्यायचं आहे आणि तुमच्या छत्रछायेखाली मला राहायचं आहे. माझ्या घरच्यांना सद्बुद्धी द्या, माझ्यावर कृपा करा. जे काही आहे तुम्ही महाराजांना मागा. बघा, एक दिवस असा येईल की तुमच्या घरातले लोक तुम्हाला सगळ्या वस्तू आणून देतील आणि तुम्ही घरातील सर्वजण मिळून या सेवा कराल. पण आपण काय करतोय की महाराजांपर्यंत आपल्या गोष्टी पोहोचवण्याच्या अगोदर त्याच्यात आपण आडफाटे निर्माण करतोय आणि मी कसं करू, काय करू, कसं करू, काय करू. पण जी परिस्थिती आहे ती ॲक्सेप्ट करा आणि त्यातून मी महाराजांपर्यंत कशी पोचू शकते हा विचार करा. आणि नामस्मरण ही सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. बाकी सगळं केलेलं काहीही आपल्यासोबत येत नाही. फक्त नामस्मरण असं आहे की जे आपल्यासोबत येतं त्याचं पुण्य आपल्यासोबत येतं. म्हणून नामस्मरण तुम्ही करा. माझ्याजवळ हे नाही, ते नाही, ते नाही हे काहीही म्हणत बसू नका. आणि मग बघा ह्या सेवेने तुम्हाला कसे अनुभव येतात.